हरिओम, मी मंगलवीरा कुलट, जळगाव उपासना केंद्र. मी 2010 सालापासून बापूंकडे आलेली आहे. मला बापूंचे असंख्य अनुभव आले. बापूंकडे आल्यानंतर अनुभव येत नाही असं कधी होतंच नाही. त्यात मी एकटी असल्यामुळे, माझे मिस्टर नाही घरामध्ये, मी आणि माझा मुलगा असतो, मुलीचं लग्न झालेलं आहे, दोघंच असतो. त्याच्यामुळे बापू माझा भावासारखा पाठीराखा आहे. तो प्रत्येक वेळेस, सुखाच्या वेळेस दुःखाच्या वेळेस माझ्यासोबतच असतो. मी मला एक माझा आलेला एक छोटासा अनुभव सांगते. माझ्याकडे झाडू पोछाला बाई होती. एकदा मी असंच आईकडे जायचं, माझा मुलगा बाहेरून आला, म्हणजे क्लासहून आला, आणि मला म्हटलं, आई आपण आजीला भेटायला जायचं. मी त्याला म्हटलं ठीक आहे जाऊ. मग मी एकदम विचार केला की प्रसाद, तू त्या दिवशी तो 4 ग्रॅम सोन्याचा तुकडा आणलेला होता, तो कुठे? तर मी खूप शोधायचा प्रयत्न केला घरामध्ये, तो मला सापडला नाही. मी त्याला म्हटलं आपण उद्या नक्की जाऊ. मग मी बँकेत गेली, बँकेत सगळं चेक केलं, आणि या या तारखेला मी 4 ग्रॅमचा तुकडा आणलेला आहे की नाही हे चेक केलं, तर तिथं नव्हता. घरी आली, परत कपाट उघडलं. कपाट उघडल्यानंतर मला एक छोटीशी डबी दिसली, आणि तो जो आणलेलं सोनं होतं त्याचा कागद पण दिसला. डबी दिसली आणि डबीचं झाकण नाही दिसत होतं. खूप विचार केला. स्वयंपाकवाल्या मावशी आल्या, त्यांना म्हटलं, ताई माझ्याकडे असं असं झालं, मी 4 ग्रॅम सोन्याचा तुकडा जो होता तर तो माझा सापडत नाही, मी लॉकर पण शोधले. आणि त्या मला म्हटल्या की ताई, मी तुमच्या बेडरूममध्ये जायचा माझा काही प्रश्नच नाही आहे. नाही म्हटलं, मी तुम्हाला तसं म्हणत नाही, मी कुणालाही चोरी नाही लावत, पण तो गेला कुठे, कपाटातनं कुठे पडला मला हे कळत नाही. मग त्या म्हटल्या, नीट विचार करा आणि सांगा, म्हणजे विचार करा तुम्ही पूर्ण. मग मी प्रसादला म्हटली, प्रसाद बेटा तू खरं सांग, म्हणे आई मला तू फक्त भिसीचे पैसे काढायला कपाटातनं सांगितले, मी तेवढे ते पैसे काढले, त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहीत नाही. म्हटलं, प्रसाद बरोबर आहे, मी ज्या ठिकाणी भिसीचे पैसे ठेवले ते त्यातच मी ती डबी ठेवलेली होती, तर ती डबीमधून तू काढताना तो कुठेतरी पडला. मग राहिल्या झाडूवाल्या मावशी. त्या मावशी माझ्या आईच्या वयाचं, मी त्यांना विचारणार कशी काय की मावशी तो तुम्हाला सापडला का? मी माझी हिंमतच नाही झाली. मग मी त्यांना विचारलं नाही. मग त्या बाईंना सांगितलं. मग ती बाई, मी, माझा मुलगा, आम्ही पूर्ण बेडरूम साफ केलं, कुठेच नाही. करायचं कसं? मावशींना तर विचारू शकत नाही, मावशींना म्हणू पण शकत नाही, कारण कुणाला चोरी लावणं म्हणजे साधी गोष्ट नाही, आपण बघितलं नाही ना. मग त्या मावशी काय झालं की त्या दरम्यान माझ्याकडचं काम सोडायचं बोलायला लागल्या. मला कुठेतरी पाल कुचकुचली. म्हटलं, नाही आहे नी आहे, ह्या झाडूवाल्या मावशींना तो सापडला असेलच, तो त्यांनी काढला नाही, कारण त्या माझ्याकडे 4-5 वर्षापासून होत्या. ठीक आहे, त्यांना म्हणायचं कसं? म्हटली आहे. म्हटलं, मावशी तुम्ही माझं काम का सोडताय? नाही म्हणे, मला परवडत नाही, तुम्ही पैसे खूप कमी देता. म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला वाढवून देईल. त्या म्हटल्या की, नाही मला तुमचं कामच नाही करायचं. मग मी स्वयंपाकवाल्या मावशींना म्हटलं, वहिनी आहे नी आहे, यांनीच घेतला असेल. मग मी त्यांना सहज दुसऱ्या दिवशी एक युक्ती सुचली बापूंच्या कृपेने. मग मी त्यांना म्हटलं, मावशी माझ्याकडे ना असं असं झालेलं आहे, माझ्या घरातला ना 4 ग्रॅम सोन्याचा तुकडा तो कुठे पडला सापडतच नाही. मग ती एकदम ताडकन उठली, म्हणे मला काय करायचं तुमचा तुकडा, माझ्या घरी भरपूर आहे, मी नाही घेतला तुमचा तुकडा. म्हटलं, नाही मावशी, मी तुम्हाला आता 8 दिवसापासून विचार करते, मी तुम्हाला म्हटली पण नाही की तुम्ही घेतला म्हणून. मग झाला तो विषय. मग मी दुसऱ्या दिवशी पण म्हटलं, मावशी तुम्ही झाडू लावताना नीट झाडू लावा, काने कोपरे सगळे नीट चेक करा. त्या म्हटल्या की, हो मी तर रोजच झाडते काने कोपरे, तर सगळे घेते. नाही माझ्याजवळ नाही आहे. मग ठीक आहे. मग मी तिला तिसऱ्या दिवशी म्हटलं, मावशी तुम्ही काम सोडायच्या अगोदर, तुम्हाला सोडायचं तर नक्की सोडा. पण मग मी त्यांना एक आयडिया जी सुचलेली होती त्यांना ती सांगितली. सहज खोटं बोलली मी. मी म्हटलं, मावशी असं असं झालेलं आहे, माझ्या घरात 4 ग्रॅमचा तुकडा हरवलेला आहे सोन्याचा. तर मी ती कुत्री जी असते ना, ती कुत्री बोलवली आणि पोलीस बोलवले आहे. तर ती कुत्रीचं काय असतं म्हटलं वैशिष्ट्य, ज्याने घेतलेला असेल त्याच्या घरी ती कुत्री बरोबर जाते, किंवा त्याच्यापर्यंत ती सुंगत सुंगत जाते. तर त्या मावशी मग काम करतच होत्या. मग मी म्हटलं, मावशी शनिवारी नक्की येणार आहेत बरं का? मग मी असंच गुरुवारी त्यांना सांगितलं. त्यांनी झाडू लावता लावता आल्या आणि पाहू म्हणे, ताई तुम्ही कुठे शोधताय? म्हणे, हा घ्या म्हणे तुमचा तुकडा सोन्याचा. त्यांनी आल्या आणि माझ्या ड्रेसिंग टेबलवरती ठेवून दिला. मग मी त्या मावशींना काहीच बोलले नाही. मग दुसऱ्या दिवशी शांतता झाल्यानंतर मी त्या मावशींना आल्या तेव्हा म्हटलं, मावशी तुम्हाला काम बंद करायचं होतं ना माझ्याकडचं? म्हणे, का बरं? म्हटलं, मावशी तुम्हीच म्हणत होत्या ना की तुमच्याकडचं काम बंद करायचं आहे. म्हटलं, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता करू शकता. म्हणे, का बरं? का मी तुमचा तुकडा चोरला होता? म्हटलं, मावशी मी तुम्हाला म्हटली का? नाही. मग त्यांना अजून 1-2 दिवस करू दिला आणि मी म्हटलं की, नाही मावशी तुम्ही बंद करू शकतात निश्चित. मग त्या पैसे घ्यायची वेळ, मग 2-3 दिवस त्या बंद झाल्या शेवटी शेवटी, 1-5-6 दिवस. मग पैसे घ्यायला आल्या. मग पैसे घ्यायला आल्यानंतर त्या बसल्या. मी नेहमीप्रमाणे त्यांना चहा म्हटलं, दूध म्हटलं, मावशी तुम्ही नाश्ता करता, कारण मी सकाळी त्यांना माझ्या मुलाचं जेवण जेव्हा करायचं, त्याचं जेवण झाल्यानंतर त्यांना मी नाश्ता द्यायची. तर म्हटलं, मावशी नाश्ता कर. मग त्या रडायला लागल्या, मी त्यांना पैसे दिले. तर म्हटलं, मावशी तुम्ही का रडताय?
म्हणे काय नाही मावशी, म्हणे काय नाही मंगलताई. म्हटलं मावशी तुम्हाला रडायचं काही तर कारण असेल. म्हटलं तुम्हाला माझं काम करायचं असलं तर नक्की करा, मी नाही नाही म्हणत, पण तुमची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर म्हणे नाही, तुमचं जे तुकडं होतं ते मला गेटजवळ सापडलं. म्हटलं नाही मावशी, गेटजवळ नाही सापडलं, ते कदाचित तुम्हाला कपाटाजवळच सापडलं असेल. तर म्हटलं मला फक्त खरं सांगा, बापूंच्या फोटोकडे बघा आणि मला खरं सांगा. मावशी मी तुम्हाला चोरी लावत नाही, मी तुमचं नाव पोलिसात देणार नाही, मी काहीच नाही, मी कुठे समाजात पण नाही सांगणार. तर म्हणे ताई तो तुकडा मला सापडला. म्हटलं मग सापडला तुम्ही मला का नाही सांगितलं? तर म्हणे मी तुम्हाला, मला मोह झाला, मी तो घरी नेला, सोनाराकडे मी चेक केला, तो सोन्याचा तुकडा होता, घासून बघितला. म्हटलं मग तुम्ही, तुम्हाला परत द्यायची कशी काय इच्छा झाली? म्हणे खरं सांगू का, मी फोटोकडे पाहते, हा मूछवाला जो माणूस आहे ना, तर हा रोज येऊन रात्री माझ्या छातड्या म्हणजे माझ्या समोर उभा राहायचा. उभा राहिल्यानंतर मला इतकी भीती वाटायची, म्हणे खूप घाबरवायचा, फक्त उभा राहायचा, काहीच नाही, पण मला झोपू पण देत नव्हता ना. मी इतकी अस्वस्थ आणि इतकी चिडचिड होत होती म्हणे माझी. पण तुम्ही जे कुत्रीची भीती दाखवली आणि म्हटलं मावशी तुम्ही परत केला ना, तर हे फक्त बापूंच्या कृपेमुळे. मग त्याच्यानंतर देखील मी त्या मावशींना 2 वर्ष कामाला ठेवलं, कारण विश्वास असतो, मोह असतो, प्रत्येकाला मोह होतो. तिलाही झाला, तिने तर काही चोरी नाही केली होती ना, पण तरी पण कसं होतं की माझ्या बापूचा एक धाक होता. पण मी बापूंना रोज सांगायची की बापू, ज्याला पण सापडला असेल, ज्याने पण घेतला असेल, त्याला फक्त परत द्यायची बुद्धी द्या, कारण माझ्या खूप कष्टाचे आहेत ते. माझ्याकडे काही 2 नंबरची कमाई नाही की बापजाद्याची कमाई नाही, मी जे करते आहे ते माझ्या मुलांसाठी करते आहे आणि खूप कष्टाने करते. तो ज्याला सापडला असेल त्याला परत द्यायची बुद्धी द्या. तर हे कोणी बुद्धी दिली त्याला, त्या मावशींना कोणी बुद्धी दिली? ते ही बापूंनीच. आणि तिला बुद्धी दिल्यानंतरही तिचा द्यायचा जो मोह होत नव्हता ना, तो बापूंनी तिला धाक दाखवून म्हणा किंवा कसा असा तिला द्यायचा म्हणजे एक प्रेरणा दिली. म्हणून बापू हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद्ध.